सोलापुर दक्षिण मतदार संघावरून काँग्रेस आणि ठाकरे आमने सामने, सोलापुर दक्षिणची जागा काँग्रेसची, टायपिंग मिस्टेक, खासदार संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा। संजय राऊतांनी जागांबाबतचा विषय बंद केला पाहिजे, राऊतांनी विरोधकांवरच बोलावं, नाना पटोलेंचा संजय राऊतांना सल्ला। माविया अजूनही गोंधळात, गोंधळ 23 मतदारसंघांमध्ये उमेदवारीवरून तिढा, अर्ज भरायला 2 दिवस शिल्लक। माहितीमध्ये बडगाव शेरी मतदारसंघाचा पेच कायम, भाजप नेते जगदीश मुळीक अजूनही लढण्यावर ठाम, राष्ट्रवादीकडून सुनील टिंगरे यांना उमेदवारी। विधानसभेच्या उमेदवारी अर्जासाठी अखेरचे 2 दिवस शिल्लक, महायुती आणि माव्यामधील जागांवरील घोळ मात्र अद्याप कायम। पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघांपैकी 8 मतदारसंघांमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार, पुणे जिल्ह्याचा गड कोण राखणार याकडे लक्ष। पुढील वर्षापासून जनगणना सुरू होण्याची शक्यता, 2025 नंतर 2035 आणि 2045 मध्ये जनगणना होणार, जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंगचं काम होणार। दिवाळी सणावर पावसाचं सावट, पुढील 4 दिवस राज्यात पावसाची शक्यता, 31 ऑक्टोबर पर्यंत पावसाची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।